नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज मार्केटमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट बनू शकते, त्यासाठी मार्केटचा टेक्निकल सेटअप काय, ऑप्शनचं सेटअप काय, याची चर्चा आपण दररोज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी इंडेक्स जो आहे तो 147 अंकांच्या वाढीसह 17,233 क्लोज झालाय. त्याचबरोबर नेक्स्ट निफ्टी 50 मध्ये पण जबरदस्त बाईंग दिसून आले. 374 अंकांच्या तेजीसह नेक्स्ट निफ्टी 50 पण 41,993 क्लोज झालाय. त्याचबरोबर मिडकॅप स्टॉक मध्ये पण 1% रॅली आहे, तो पण ऑलमोस्ट 96 अबाव क्लोज झालाय. पण कम्पॅरेटिव्हली बँक निफ्टी इंडेक्स आणि फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्सचा जर विचार केला तर हे दोन्ही इंडेक्स हायर साईडला कंटिन्यू बेसिसवर सेलिंग प्रेशर जे आहे ते दिवसभर आज दाखवत होते. आणि विशेषतः आज ज्या स्टॉकमध्ये जी जबरदस्त तेजी दिसून आली, ह्या तेजीमध्ये मेनली मित्रांनो सन फार्मा असेल, एशियन पेंट असेल, M&M असेल, अल्ट्राटेक सिमेंट, NTPC हे स्टॉक आघाडीवर आहेत. आणि निफ्टी 50 जे 50 स्टॉक आहेत त्यापैकी 48 स्टॉकमध्ये आज तेजी दिसून आले आणि फक्त 2 स्टॉकमध्ये डिक्लाईन दिसून आला, त्यामध्ये इंडसइंड बँक आणि पॉवर ग्रीडचा समावेश असलेला आपल्याला दिसून येईल. आजच्या ट्रेडिंग सेशनचं जर तुम्ही वैशिष्ट्य बघितलं तर निफ्टी इंडेक्समध्ये जबरदस्त तेजी होती निफ्टी 50 मध्ये, पण कम्पॅरेटिव्हली बँक निफ्टी इंडेक्स जर बघितला तर हायर साईडला कंटिन्यू सेलिंग प्रेशर आणि लोअर साईडला देखील बाईंग येताना दिसून येत होतं. म्हणजे याचा अर्थ काय, मार्केट ऑलमोस्ट 150 to 200 पॉईंटच्या रेंजमध्ये बँक निफ्टी इंडेक्स दिवसभर साईडवेज ट्रेड केलाय, त्यामुळे तिथं आपल्याला मोठी मुवमेंट दिवसभरामध्ये कॅच करता आले नाही. मल्टिपल SL जे आहेत ते आपल्या हिट झालेले आहेत. मग ऑप्शनचा डेटा पॉईंट जर बघितला तर ह्या ऑप्शनच्या डेटा पॉईंट नुसार उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये काय डेटा सजेस्ट करतोय तर मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये जबरदस्त पुट रायटिंग झाले. 17,000 या स्ट्राईक प्राईसला सर्वात मोठा OI होल्ड करतोय. त्याचबरोबर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पुट रायटरनं 17,100, 17,200 देखील ग्रीप घेतलेले आपल्याला क्लिअरली दिसून येते. आणि आता निफ्टीसाठी उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी 17,300 हा पोझिशनल रेजिस्टन्स आहे. आणि 17,300 जर वरती मार्केट निघालं तर परत एकदा उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मे बी मार्केट 17,500 रिगेन करण्याचा प्रयत्न आजच्या ट्रेडिंग सेशनच्या डेटा पॉईंट नुसार आपल्याला सजेस्ट करत आहे. चेंज इन OIचा जर डेटा बघितला तर 17,200 या स्ट्राईक प्राईसला जबरदस्त पुट रायटर आहे. त्याचबरोबर 17,100 आणि 17,150 देखील पुट रायटरनं मार्केटमध्ये काही एंट्री घेतलेली आहे. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो 17,000 आणि 17,100 या कॉल रायटरचा खूप लॉस झालाय, तो मार्केटमधून अग्रेसिव्हली एक्झिट झालाय. आणि त्याचा जे कॉल रायटिंगचा जो एरिया जो आहे तो हायर साईडला साधारणतः 17,300 शिफ्ट होताना दिसून आला. आणि 17,300 वरती आपल्याला मार्केटमध्ये निफ्टीमध्ये एक मोठी रॅली उद्या अपेक्षित आहे, किंवा 17,300 टार्गेट मे बी 150 to 200 अंकांची तेजी उद्या आपण आपल्याला निफ्टी इंडेक्समध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अपेक्षा आहे. मग कम्पॅरेटिव्हली बँक निफ्टीचा जर विचार केला तर आज दिवसभरामध्ये बँक निफ्टी इंडेक्समध्ये एवढी म्हणावी अशी आपल्याला मुवमेंट कॅच करता आले नाही, किंवा इंडेक्समध्येच मुळात मुवमेंट आज दिवसभर नव्हती, त्यामुळे तिथं पण आपल्याला हे झालेलं आहे. मित्रांनो, बँक निफ्टीचा जर विचार केला तर 35,500 बिगेस्ट OI आहे. त्याबरोबर 35,200, 35,300 या ठिकाणी देखील पोझिशनल OI आहे. टोटल पोझिशनल OI जर बघितला कॉल आणि पुटचा सेम आहे, जो क्लिअरली साईडवेज मार्केटचा इंडिकेशन देतोय. त्याचबरोबर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 35,200, 35,300, 35,400 आणि 35,500 या चार स्ट्राईक प्राईजला अनबिलिएबल असं कॉल रायटिंग झालेलं आहे, जे क्लिअरली उद्या देखील मार्केटला रिस्ट्रिक्टेड अपसाईड असल्याचं दाखवत आहे. जोपर्यंत उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी इंडेक्स 35,500 वर ट्रॅव्हल करत नाहीये तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये एक मिनिंगफुल अपसाईड मुवमेंट दिसणार नाही. आणि हे जर मिनिंगफुल अपसाईडला जर यायचे असेल तर त्यासाठी बँक निफ्टीला उद्या गॅप ऑफ 200 to 300 पॉईंट ओपन होणं अपेक्षित आहे. आणि गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर मार्केट हायर साईडला सस्टेन देखील होणं आवश्यक आहे. जर मार्केट जर हायर साईडला सस्टेन होत असेल तर डेफिनेटली मार्केटमध्ये आपल्याला एक मोठी रॅली जी आहे ती अप्पर साईडला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवरती दिसून येऊ शकते. मग मित्रांनो, ह्या पार्श्वभूमीवर बँक निफ्टी निफ्टीचं टेक्निकल सेटअप जे आहे ते नेमकं आपल्याला काय सजेस्ट करते हे पण काय करावं लागेल या ठिकाणी बघावं लागेल. बँक निफ्टी आणि निफ्टी दोघांचं टेक्निकल सेटअप काय करायचं आपल्याला बघायचं आहे. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्सनं या ठिकाणी 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेज असेल. आणि त्याचबरोबर या ठिकाणी मार्केटनं जे आहे ते आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेज जे आहे ते काय केलं या ठिकाणी रिगेन केलेलं आपल्याला क्लिअरली दिसून येते. 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेजच्या वरती मार्केटनं क्लोज केलेलं आहे. आता मित्रांनो, निफ्टीसाठी सर्वात मोठा जो रेजिस्टन्स आहे 50 मुव्हिंग अवरेज जे 17,351 येते. आणि मे बी मार्केट जे आहे ते उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 50 मुव्हिंग अवरेजला टच करण्याचा
प्रयत्न जो आहे तो आपल्याला करताना दिसून येईल. आणि एक सेलिंग प्रेशर जर येत असेल तर तिथं निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर उद्या आपल्याला अपेक्षित आहे. आणि मित्रांनो, जोपर्यंत निफ्टी इंडेक्स उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर बघितला तर साधारणतः 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज जे आहे जे 17,148 येतं, मार्केट जोपर्यंत 17,142 वरती आहे तोपर्यंत प्रत्येक बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी वापरायच्या म्हणजे प्रत्येक वेळेला कॉल साईडला पोझिशन घेण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. त्या ठिकाणी डेफिनेटली तुम्हाला एक चांगला बेनिफिट मार्केटमध्ये भेटू शकतो. कम्पॅरेटिव्हली बँक निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो, आज पण बँक निफ्टीने जो हाय तयार केलेला आहे हा हाय बँक निफ्टीचा एक्झॅक्ट 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजवर आहे. आणि 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती मार्केटला जाता आला नाही. आणि आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला 35,200 आणि 35,300 या स्ट्राईक प्राईसला जबरदस्त कॉल रायटर आहे. जो कॉल रायटर 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज जे फॉलिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज आहे त्या ठिकाणी होल्ड असलेला तुम्हाला दिसून येतोय. आणि परत एकदा बँक निफ्टी इंडेक्स मित्रांनो 200 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली क्लोजिंग केले. म्हणजे एक इंडेक्स जो आहे निफ्टी हा ऑलमोस्ट बुलिश झालेला आहे. दुसऱ्या बाजूला बँक निफ्टी इंडेक्स अजूनपर्यंत बुलिश झालेला नाही. मग ज्या वेळेला एक इंडेक्स बुलिश असतो दुसरा इंडेक्स बेरिश असतो या पार्श्वभूमीवर ट्रेड करणं थोडं टफ राहतं आणि चॅलेंजिंग राहतं. पण मित्रांनो, मे बी जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी इंडेक्स निफ्टी सारखा जर बुलिश झाला तर त्या सिनारीवरती मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्समध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुमचा पैसा डबल किंवा ट्रिपल देखील मार्केट करू शकतं. नसेल तर मार्केट एका छोट्या रेंजमध्ये उद्या देखील काय करेल त्या ठिकाणी ट्रेड करेल आणि त्या सिनारीवरती प्रॉफिट कमवून अवघड होईल. मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल तिथं पैसा मिळवायचा असेल तर तुम्ही जास्तीत जास्त वेळ पोझिशन कधी होल्ड करू नका. छोटं छोटं टार्गेट ठेवून काम करा. 20-25-30 पॉईंटचं जरी टार्गेट मिळालं तरी भरपूर झालं. आज आपले जे 4 कॉल झाले त्यातले ऑलमोस्ट 2-3 कॉलमध्ये आपल्याला 35-40 पॉईंटची मुवमेंट मिळेल. पण आपण त्या ठिकाणी प्रॉफिट बुक केलेलं नव्हतं. ट्रेलिंग स्टॉप लॉसच्या साहाय्याने आपण मार्केटमधून काय केलं होतं, काही ठिकाणी 10 पॉईंटचा काही ठिकाणी 20 पॉईंटचा आणि काही एका एसएलमध्ये आपण कॉस्ट टू कॉस्ट काय केलं त्या ठिकाणी बाहेर पडलेलं आहे हे पहिल्या लक्षात. म्हणजे मार्केटमध्ये जर तुम्हाला प्रॉफिट कमवायचं असेल तर तुम्हाला कॉस्ट टू कॉस्ट रिस्क कशा पद्धतीने मॅनेज करता येईल आणि त्याचबरोबर मार्केटची सिच्युएशन काय, मार्केट बाबा एक्स्ट्रीमली बुलिश आहे, मार्केट एक्स्ट्रीमली बेरिश आहे, नेमकं कशा सिच्युएशनला मार्केट आहे हे सगळं काय करावं लागतं त्या ठिकाणी तुम्हाला बघावं लागतं. आणि त्यानुसार जर तुम्ही अग्रेसिव्ह ट्रेडिंग केलं तर डेफिनेटली फायदा होतो. म्हणजे आपल्याला लवकरात लवकर मार्केट समजलं पाहिजे आजचं मार्केट कसं आहे. एका बाजूला इंडेक्स निफ्टी बुलिश होता, दुसऱ्या बाजूला बँक निफ्टी बेरिश आहे. अशा वेळेला त्या साईडवेज इंडेक्समध्ये ट्रेड करणं कधी पण रिस्की असतं. मग या पार्श्वभूमीवर आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी इंडेक्स जर बाय करायचा असेल तर कुठून बँक निफ्टी इंडेक्स बाय करायचा आहे. तर मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील मार्केटला ही जी आपण रेंज डिफाईन केले ही रेंज मार्केटला हायर साईडला क्रॉस करणं थोडं टफ जाणार आहे, चॅलेंजिंग जाणार आहे. पण तरी पण बँक निफ्टी इंडेक्स 35,340 जर वरती ट्रॅव्हल करायला सुरू केला तर 35,544, 35,760, 35,888, 36,100, 36,289 हे टार्गेट काय करायचं तुम्हाला ठेवायचं आणि ह्या टार्गेटसाठी तुम्हाला मार्केटमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काम करायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला 34,902 खाली बँक निफ्टी निघाल्यानंतर बँक निफ्टी सेल करा. 34,610, 34,522, 34,410, 34,100 हे टार्गेट तुम्हाला डाऊन साईडला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं त्या ठिकाणी भेटू शकतं. आणि ज्या पद्धतीचं प्राईस ऍक्शन सुरू आहे मार्केटमध्ये यानुसार मित्रांनो मार्केट परत एकदा काय होऊ शकतं, साधारणतः आपण ज्या ठिकाणून सेल करणार आहे किंवा बँक निफ्टीनं 35,000 ही जी रेंज आहे ना हे मार्केट ज्या पद्धतीनं वरून एक शार्प फॉल आला त्यानंतर मार्केटमध्ये टेक्निकल बाउन्स बॅक आहे. परत एकदा मार्केटनं पाठीमागच्या लोला टेस्ट करायचा प्रयत्न केला आणि परत मार्केट वर आलं. म्हणजे मार्केटमध्ये डबल बॉटम फॉर्मेशन जे आहे ते या ठिकाणी 4 तासाच्या टाइम फ्रेमवर केले आणि मे बी मार्केट उद्या वरती जाऊन परत एकदा डाऊन साईड येऊन मग मार्केट काय करेल या ठिकाणी ही ट्रेंड लाईन हायर साईडला ब्रेक करण्याची प्रॉबॅबिलिटी मार्केटमध्ये बनले. आणि मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट जर कॅच करायचं असेल तर ही एक मोठी ट्रेंड लाईन आहे मित्रांनो पाठीमागच्या 1.5 महिन्याची. ही ट्रेंड लाईन जर मार्केटनं हायर साईडला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर ब्रेक केली तर त्या सिनारीवरती बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग रॅली जी आहे ती आपल्याला अपेक्षित आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर बँक निफ्टीमध्ये डबल टेबल 4 पट पण ऑप्शन जे आहे तो तुमचे काय होऊ शकतात उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बनू शकतात. दुसऱ्या बाजूला मित्रांनो तुम्ही निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्समध्ये आज आपल्याला आपण ज्या ठिकाणी निफ्टीवरती बोलू शकतो एक्झॅक्ट त्या ठिकाणी मार्केट आलं होतं आणि तिथून मार्केट जे हायर साईडला गेलं त्यामध्ये आपल्याला निफ्टीमध्ये आपल्याला ऑलमोस्ट 3-4 टार्गेट इझिली स्क्रीनवर मिळाले आहेत. आणि निफ्टी एक्स्ट्रीमली बुलिश आहे हे पहिल्यांदा लक्षात. निफ्टी उद्या बाय करायचा आहे 17,321 वरून आणि निफ्टीला देखील मित्रांनो 13,000 सॉरी 17,000
321 वरून निफ्टी बाय करत असताना निफ्टीला देखील इकडे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स लाईन आहे. मे बी ह्या रेजिस्टन्स लाईनला मार्केट टच करून मार्केट उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील काय करू शकतं, खाली येण्याचा प्रयत्न करू शकतं. ऑलरेडी एक इंडेक्स बेरिश आहे, त्याच्यामध्ये इतका मोमेंटम स्ट्रॉंग नाही आहे. त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला बँक निफ्टी इंडेक्स जर हायर साईडला गेला तर निफ्टी इंडेक्स काय करेल, ह्या ट्रेंड लाईनला टच करून इथून परत एकदा रिट्रेसमेंट करण्याचा प्रयत्न उद्या करू शकतो. ओके, त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला निफ्टीवरती जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर 17321 च्या वरूनच तुम्हाला निफ्टी बाय करायचा आहे. 17360, 17392, 17422, 17461 हे टार्गेट हायर साईडला भेटेल. आणि लोअर साईडला जर निफ्टीला सेल करायचं असेल 17080 च्या खाली निफ्टी सेल करा. त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला 17052, 17010, 16960 आणि 17940 हे टार्गेट स्क्रीनवर तुम्हाला भेटेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. त्याचबरोबर प्रीमियम ग्रुप जर जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा, त्या ठिकाणी झिरोदा अपस्टॉक एलएस ब्लूची लिंक दिली, त्याच्यामार्फत अकाउंट ओपन करून मला सांगा, मी तुम्हाला प्रीमियम टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन करेल. त्याचबरोबर अजून जर तुम्हाला प्रीमियम ग्रुप संदर्भात काही चौकशी करायची असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअपचा नंबर देखील आहे, त्याच्यावर देखील तुम्ही काय करू शकता, कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. धन्यवाद, थँक्यू.